तर सुप्रिया सुळेंनी जर आमदारांशी संवाद साधला असता तर चित्र वेगळं असतं, असा आणखी गोप्यस्फोट आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलाय. सोबतच आपण कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं वक्तव्य त्यांचं आहे. प्रमुख नेते मंडळी होती, त्यांनाच फक्त त्या ठिकाणी कल्पना होती. आणि आम्ही ज्यावेळेला बसलो त्यावेळेला सुप्रियाताई सुद्धा त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यामुळे कुणाला शंका येणार आहे, पण सुप्रिया आल्यानंतर सुप्रियाताईंना जर कळलं होतं तर त्यावेळेला आम्ही त्याच पक्षाचे आमदार होतो, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही हे सगळे मंडळी चुकीच्या पद्धतीने चालले, तुम्ही आता काही जाऊ नका. आम्ही कदाचित इथे थांबलोही नसतो ना. हे सुप्रियाताईंनीही संवाद व्यवस्थित साधला असता त्याच वेळेला तर चित्र वेगळं असतं, चित्र वेगळं घडू शकलं असतं. आम्ही त्यांना विचार करा म्हणून सांगितलं असतं, सगळ्या आमदारांशी चर्चा करू म्हणून सांगितलं असतं. तेवढी कुठलीही संधी आम्हाला कोणालाच मिळालेली नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.